शेवटचा सामना या स्पर्धेतला बदलापूर प्रीमियर लीग 2017 तिला शेवटचा सामना आपण बघतोय या मैदानावरती एम आर वॉरियर्स विपक्ष गंधर्व ब्लास्टर या दोन दिग्गज संघ गंधर्व ब्लास्टर संघाने नाणेफेकी जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करणार निर्णय घेतलाय. हा सामना फक्त 4 षटकांचा असेल. या दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे. एक षटक हे फक्त पावर प्ले असणार आहे आणि 4 गोलंदाज तुम्हाला वापरले लागतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. नंतर विवेक येतो पहिला चेंडू उलटा चेंडू फेकलाय. अप्रतिम षटक दाखवतोय विश्वनाथ धुले. आउटस्टँडिंग षटक दाखवतोय फक्त आणि फक्त एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं करतोय फलंदाज. स्ट्राइकला फलंदाज धनेश तर नो स्ट्राइकला फलंदाज जब्बारने एका धावेवरती आपण बघितलं तर खातं करतोय स्वतःच. पुढील चेंडू पुन्हा एकदा शेवळ मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉडी लाईनचा चेंडू फेकला होता डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावबल करतोय तब्बल 2 धाव लागल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्क्स गोलंदाज विवेकचा वापर केला या षटकामध्ये. स्वतः संघ नायक आहे आणि स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारताना दिसतोय हा गोलंदाज विवेक. धावसंख्या लागली धावबल करती तब्बल 2 धावा. तर स्ट्राइकला फलंदाज जब्बार येतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा शब्द मारण्याचा प्रयत्न करतो फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय दोन्ही धावसंख्या होती. जब्बार बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. तर आता मात्र नवीन फलंदाज येतोय एक अष्टपैलूकडू संघाचा संघ नायक महेंद्र धुळे. तुम्ही एम आर वॉरियर्स संघाचा संघ नायक अप्रतिम काम केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये महेंद्र धुळे याने. बघूया शेवटच्या सामन्यात कशी कामगिरी करतोय. तर त्यांच्यासमोर तेवढ्याच कॅलिबरचा तेवढाच आक्रमक गोलंदाज विवेक. दोन संघ नायकांमध्ये आपण फाईट बघतोय महेंद्र आणि विवेक याच्यामध्ये. राईट एम राऊंड विकेटचा मार्ग होतोय. पुन्हा एकदा अप्परकटच्या माध्यमातून जागा बनवली होती. बॅकफूट होती गेले होते. अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला मित्र निर्धाव चेंडूची सांगते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावबल होती फक्त आणि फक्त 2 धाव लागले. षट क्रमांक पहिलं मार्गस P1 चा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती विवेक. अप्रतिम षटक आतापर्यंत आता दिसतोय हा गोलंदाज विवेक. पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय फक्त सन्मानला चेंडूला. फलंदाज बाद मोठा धक्का बसतोय महेंद्र धुळे. बॅक टू द पवेलियन. नको सिंह पाशी काळा मोठा वैशिव उभा आहे काळदाच्या थोक्यावर. नको सिंह पाशी का मोठा वैशिव उभा आहे काळदाच्या थोक्यावर. धन्यवाद डीजे मच्छेदार. नवीन फलंदाज तो एक मोठा धक्का बसलाय. तो माझा दुसरा धक्का बसलाय तो माझ्या एम आर वॉरियर्स संघाला 2 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राइक एंडला ललित येतोय. एक चेंडू शिल्लक पावर प्लेचा. धावसंख्या 2-2. पुन्हा एकदा ब्लॉक बॉलचा वापर करतोय. फुलानंतर चेंडू फेकला होता.
एका षटकाचा वाजवी गेल संपलाय. एका षटकात धावसंख्या आपण बघतोय धावपळ करती खूप कमकुवत धावसंख्या लावली धावपळ करती ती म्हणजे एम आर वॉरियर्स संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त दोन धावा. वैयक्तिक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हातात गोंदेत खुशाल. स्ट्रायकर फलंदाज धनेश न स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय ललित. नक्कीच आता मात्र जबाबदारी असणार आहे ते म्हणजे फलंदाज धनेश याच्यावरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं हायवे यांकडून गोंदेत खुशाल. राईटम राऊंड विकेटचा मार्ग होतोय. पुन्हा एकदा शफल फलंदाज मारण्याचा प्रयत्न. फसलाय पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय अचूक टप्प्यात गोंदे करताना दिसतोय गोंदाज कुशल. ज्या कुशलने नक्कीच प्रभावित केलं होतं सेमीफायनल मध्ये तो जो कुशल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. या दुसऱ्या षटकामध्ये पाच रन गेलाय. संघनायकाने विश्वास दाखवलाय या गोलंदाज कुशलाच्यावरती. धावसंख्या सगळी धावसंख्या आपण बघतोय धावपळ होती फक्त आणि फक्त दोन धावा लागल्यात. पुन्हा एकदा लापकडून चेंडू मिस टाइम शॉट चेंडू ट्रॉवर एक्स्ट्रा कट दोन मध्ये खराब सिच्युएशन दाखवतोय डीप मध्ये. तो पण दोन धाव सदर पूर्ण केल्या जातात. धावसंख्या दोन ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलकवती तब्बल चार धावा लागले. षट क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज कुशालचं. धावसंख्या चार. पुढील चेंडू पण एकदा पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय एकदा पूर्ण करतो लेगबाजी सोबत एकदा मिळते. धावसंख्या एक ने वाटते. धावसंख्या आपण बघतोय धावपळ करती पाच धावा अवांतर स्वरूपात भर होते. धावसंख्या पाच. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज कुशालचा आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये प्रभावित करून सोडलंय ते म्हणजे एम आर वॉरियर्स संघाला गोलंदाज विवेकने. फक्त दोन धावा खर्च केल्या आणि दोन मोठे धक्के दिले ते म्हणजे विवेकने. या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच पाच रन केलंय गोलंदाज कुशालला. आणि आतापर्यंत विचार केला तर कोणतेही मोठे फटके मारून दिलेत नाहीये त्यामुळे गोलंदाज कुशालने अप्रतिम गोलंदाज दाखवली आहे. या गोलंदाज कुशालने खास करून संपूर्ण संघाचा विचार केला तर गंधर्व बॅस्टर संघाने अप्रतिम गोलंदाज दाखवली आहे मैदानावरती. पण एकदा ब्लॉकलचा वापर करतोय खोदून काढतो जेणेला अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. स्वतः गोलंदाज फोल थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा. निर्धाव चेंडू जी सांगतो धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावपळ होती तब्बल पाच धावा लागे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज कुशलचा. कुशलचा वापर केला जातोय. संघनायकाने विश्वास दाखवलाय आणि आतापर्यंत विचार केला तर सार्थक ठरवताना दिसतोय तो विश्वास संघनायकाचा हा गोलंदाज कुशाल. आता मध्ये लाईन बघावी लागेल. अप्रतिम गोलंदाज दाखवतोय असं वाटलं होतं. एस्टेनचा वेद गेल चेंडू परंतु निजधाव चेंडू सांगतो धावसंख्या असते की धावसंख्या आपण बघतोय धावपळ करती पाच धावा. एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय हा एम आर वॉरियर्स संघ या मेगा फायनल मध्ये. खूप मोठी लढत आपण बघतोय बिग फाईट सामना. प्रतिष्ठापना लागे दोन्ही संघांची कोण चॅम्पियन होईल. नक्कीच कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांची धावसंख्या आपण बघतोय धावपळ करती फक्त आणि फक्त पाच धावा लागल्यात. आणि सांघिक तिसरं षटक हातात गोंदेत विश्वनाथ धुले ज्याने प्रभावित केले संपूर्ण आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे.
पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बोल करतो चेंडूला, चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये आउटफील्ड पॉइंट, चेंडू सीमा पलीकडे, पहिला संघर्ष मॅच चौकड येतोय धनेशच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे मध्ये धावसंख्या चार ने वाटे धावसंख्या आपण बघतोय धावपल करतोय बल नऊ धावा चौकाने स्वागत करतोय गोलंदाज विश्वनाथ फलंदाज धनेश एक सलामीचा फलंदाज अजून एक खेळपट्टीवरती पुन्हा एकदा लॉफ दिलेला मोठा फटका लॉफ्टेड शॉट ब्रँडेड षटकार धन्यवाद धन्यवाद नक्कीच चौकार षटकारांची नितांत गरज असणारी एम आर वॉरियर्स संघाला धावसंख्या सहाने वाढते एक संजीवनी षटकार येतोय एम आर वॉरियर्स साठी धावसंख्या 15 धावा पुन्हा एकदा शपथ मारण्याचा प्रयत्न करतो दो धाव अपील होती पंचांनी फेटवणारी अपील चेंडू ट्रॅव्हल शॉर्ट शॉर्ट स्क्वेअर लेगला तोपर्यंत दोन धाव पूर्ण केल्या जातात धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धावपल करती तब्बल 17 धावा लागले षट क्रमांक तिसरं मागस्थ अतिशय महागडे षटक आता दिसतोय गोंदात विश्वनाथ धुले ज्या विश्वनाथ धुलेने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे त्याच विश्वनाथ धुलेचा खरपून समाचार घेतला जातोय फलंदाज धनेश मार्फत धावसंख्या 17 धावा नक्कीच 35 ते 40 धावांचं आव्हान ठेवावं लागेल कारण की त्यांच्या समोर तेवढाच बलाढ्य संघ तेवढा ताकदीचा संघ आपण बघतोय गंधर्व ब्लास्टर संघ पुन्हा एकदा लाफ देऊन लाफ फक्त दिशेला जेंडूला टॉप एज लागतोय एकदा पूर्ण करतो चेंडू ट्रॅव्हल तुम्हाला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि फक्त एका धावेचा औद्योगिक धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या आपण बघतोय धावपल कधी तब्बल 18 धावा लागेल खूप मोठ्या संख्येने आपण बघतोय प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेताना कारण की शेवटचा सामना आपण बघतोय सुपर संडे सुपर फिनाले आपण बघतोय या मैदानावरती गंधर्व ब्लास्टर विपक्ष एम आर वॉरियर्स हे दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा शॉर्ट अंपल करतोय चेंडू तो एक सगळ झोन मध्ये एकदा पूर्ण करतोय दुसऱ्या तर नक्कीच प्रयत्न असणार आहे चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय धावसंख्या दोन ने वाटते धावसंख्या आपण बघतोय धावपल करतोय 20 धावा लागल्यात अजून षटका देईल एक चेंडू शिल्लक धावसंख्या 20 पुण्यात कट करतो चेंडूला चेंडू तो माझी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय फक्त आणि फक्त एका धावेचा होता तीन षटकांची सांगता आले तीन षटकांनंतर धावसंख्या आपण बघतोय धावपल कवती तब्बल 21 धावा या षटकामध्ये विश्वनाथने 16 धावा खर्च करतोय तर शेवटचा सामना आपण बघतोय मैदानावरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताला गोंद येतोय पंकजचा वापर केला जातोय या षटकामध्ये आता मात्र लाईन बघावी लागेल लेग स्टिक सोडून चालला चेंडू पंचांचा व्हाईटचा येतोय धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या आपण बघतोय धावपल करती 22 धावा पहिला चेंडू फेकलाय खराब सुरुवात करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज पंकज पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय धावसंख्या आपण बघतोय धावपल करती तब्बल 22 धावा लागल्या षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ फुल टॉस चेंडू फेकला होता फायदा उचलू शकला नाहीये लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळते अवांतर स्वरूपात धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धावपल करती 23 धावा लागल्यात
स्ट्राइकला फलंदाज धनेश धाव संख्या 23 राइट मोर द विकेट चा मार्ग तो हायवे इन गोलंदाज तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती पंकज स्ट्राइकला फलंदाज धनेश पुन्हा एकदा मारण्याचा तो प्रयत्न फसला आहे शपथ फलंदाज एकदा पूर्ण करतोय लेग बाजू थोड़ा बदल अवंतर सोबत धाव संख्या मिलते धाव संघाला धाव संख्या अपन बगतो धावल कर 24 धावा लगे षटक क्रमांक शेवटच मार्गस्थ धाव संख्या 24 या स्पर्धे विचार किया तर एकूण 12 संघांनी या स्पर्धे मध्ये भाग घेतला होता आणि 10 संघांचा गाशा गुंडाळलाय उरलेत फक्त हे दोन संघ एमआर वॉरियर्स विपक्ष गंधर्व ब्लास्टर नक्कीच रनवे मध्ये थोड़ा सा अडथळा निर्माण झालाय पंकजला शेवटचे षटक मार्गस्थ काही चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील नक्कीच चौकार षटकांची नितांत गरज असताना तेव्हा एमआर वॉरियर्स संघाला 35 ते 40 धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं पुन्हा एकदा चेंडूला बेडकाना चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विश्वांत येतो चेंडूवरती अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी फलंदाज बाद इट इज अ बिग विकेट धनेशची गेली संपुष्टात लाइन लाइन चुकी सोडून धाव संख्या 1 ने वाटे धाव संख्या धाव फलकावरती तब्बल 26 धावा लागले षट क्रमांक शेवटचं मार्गस्थ दिशाहीन गोल दाखवतोय हा गोलंदाज पंकज या षटकामध्ये स्ट्राइकला फलंदाज ललित पुण्याचा बॉकलचा वापर करतोय खोलून काढा चेंडू चेंडू येतो मध्ये लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय डीप लॉन्ग ऑफला आणि फक्त आणि फक्त एका धावेचा होता धाव संख्या 1 ने वाढली धाव संख्या आपण बघतोय धावल कधी 27 धावा शेवटच्या दोन चेंडू शिल्लक धाव संख्या 27 तर या शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच आभार व्यक्त करतो डीजे मास्टर तुमचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली तसेच आभार व्यक्त करतो गुणलेखक रोशन धुले यांचं कारण की अप्रतिम कामगिरी 4 दिवस सतत आपण बघतोय आभार व्यक्त करतोय जगदीश पाटील तुमचं सुद्धा कारण की आजच्या दिवसामध्ये चांगली साथ दिली पुन्हा एकदा शब्द मारण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न फसलाय आणि एक धाव पूर्ण केली जाते धाव संख्या 1 ने वाटे धाव संख्या आपण बघतोय धावपळ करती तब्बल 28 धावा लागल्यात तसे आभार व्यक्त करतो आयोजकांचं सुद्धा मला ते संधी दिली तुम्ही तर शेवटच्या षटकातील आपण शेवटचा चेंडू बघतोय स्ट्राइकला फलंदाज पुन्हा एकदा ललित धाव संख्या 28 नक्की धावांचं लक्ष ठेवतोय धाव संख्या 28 मोठा फटका सीमा पलीकडे लॉन्ग 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 षटकार चार षटकांची सांगते चार षटकांची धाव संख्या आपण बघतोय धावपळ 34 धावा आणि 35 धावांचं एक लक्ष ठेवलं ते माझं गंधर्व ब्लास्टर संघापुढे तर यापुढे काय घडतंय काय बिघडतंय त्याचे माझे साथी समज का जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली पत 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 पत
थैंक यू सतोष, आभार आपले अत्यंत चांगला गीत महाराष्ट्राचं लावलंय, कारण ज्या महाराष्ट्राने जिजाऊच्या पोटी राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तो महाराष्ट्र आपण बघितला, ज्या महाराष्ट्रामध्ये बाल गंगाधर टिळक याने जन्म घेतला होता तो महाराष्ट्र बघितला, ज्या महाराष्ट्रामध्ये गायन कोकिला लता मंगेशकर ज्यांनी जन्म घेतला तो महाराष्ट्र बघितला, आणि त्याच्यानंतर ज्या महाराष्ट्राने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर मात्र मुंबईवरती कोणाचं राज्य असेल तर ते हिंदवी स्वराज्याचे दुसरे संस्थापक आणि हिंदुस्थानची महाशक्ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आणि त्याच्यानंतर ज्या महाराष्ट्राने 21 वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं तो सचिन तेंडुलकर याला जन्म दिला, ज्या महाराष्ट्राने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि भारतरत्न म्हणून ज्याला प्रथमच क्रिकेटमध्ये सन्मानित केला तो सचिन रमेश तेंडुलकर याला ज्या महाराष्ट्राने जन्म दिलाय तो महाराष्ट्राच्या भूमीवरती आपण सध्या क्रिकेट खेळतोय, आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी राहिली आहे, आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांची पावलं लागली आहेत ती भूमी मात्र पावन झाली आहे असा महाराष्ट्र बघतो आपण यावेळेस मात्र या आपल्या महाराष्ट्रामध्ये। मात्र ज्या ठिकाणी मेगा पॅनलचा सामना शेवटची लढत शेवटची बहिरवी आणि शेवटची मांदी आली आज सामन्याची, कारण ही स्पर्धा आपण बघता फ्रेंड्स ग्रुप प्रस्तुत यावेळेस बीपीएल बदलापूर प्रीमियर लीग वर्ष दुसरा फायनलचा सामना सुरू झाला, 35 धावांचं लक्ष मात्र पहिल्या चेंडूवरती स्टेरकट करतोय चेंडूला मात्र टी फाइन लेगला तोपर्यंत या दोन धावा घेण्याचा अवधी होता, कारण सामना बघतोय आपण या ठिकाणी एम आर वॉरियर्स विपक्ष गंधर्व ब्लास्टर एकीकडे जर बघितलं तर या ठिकाणी एम आर वॉरियर संघाचे संगणक महेंद्र धुले तर दुसरीकडे गंधर्व ब्लास्टर संघाचे विवेक हा चेंडू व्यवस्थित बाद करतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकदा रोखू शकला नाहीये, तर एकीकडे बघितलं एम आर वॉरियर संघ सन्माननीय श्रीधर शेठ डुले आणि दिलीप शेठ बैकर यांचे संघ, तर दुसरीकडे आमचे विद्यमान नगर सेवक आणि बांधकाम सभापती सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांचा संघ बघतो आपण गंधर्व ब्लास्टर हा चेंडू या वेळेस मात्र आलत्या हाताने पोष डायरी की डिपचा लाईट तर एक डाव कंप्लीट केली आहे पहिल्या षटकात, हा चेंडू यावेळेस मात्र यशी लागली आहे फलंदाज बाद पहिला विकेटचं पतन होत आहे बिग विकेट यावेळेस मात्र पंकज बोले बॅक टू द प्रवेलन तर बघा आपण ही स्पर्धा यावेळेस बदलापूर विभागामध्ये प्रथमच दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केले, मात्र स्पर्धेचं आयोजक जर बघितलं तर फ्रेंड्स ग्रुप सर्कल सन्माननीय श्रीधर शेठ धुले शैलेश्वर भोयर सचिन दलाल धनराज म्हात्रे महेंद्र धुले कल्पेश भोसले बलिराम पवार सुरेश बुडबुडे आणि निलेश मराडे असा फ्रेंड्स ग्रुप सर्कलच्या वतीने स्पर्धा, आणि स्पर्धेतील मुख्य आकर्षक टू व्हीलर पंपम बाईक आमच्या मंचासमोर बघतोय जे सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय चार दिवसामध्ये, मात्र तिचं उत्तर या शेवटच्या सामन्यामध्ये निश्चितच मिळेल की कोण हुईज लकी गाईज कोण असणार आहे तो लकी खेळाडू की या बाईकवरती स्वार होऊन घरी परतेल, मात्र निश्चितच ज्या खेळाडूचं चांगला परफॉर्मन्स असेल ऑलराऊंडर प्रदर्शन मात्र तो खेळाडू बाईक घेऊन परतेल घरी, मात्र श्रीधर शेठ धुले यांच्याकडून सुपूर्त करण्यात आले बाईक या स्पर्धेसाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला, हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू सरळ रेषेत येतोय लॉंगमचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे चार धावा थँक्यू डिझे थँक्यू अतिशय सुरे गण निश्चितच आपलं सुद्धा आभार गेले चार दिवसामधून क्रिकेट विथ म्युझिक असं दुहेरी संघात आमच्या प्रेक्षकांना आज हेलिकॉप्टर शॉट बघतो आपण एम एस सी आठवण करून दिली आहे, कारण ज्या एम एस सीने प्रथम क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा मात्र टेनिस क्रिकेट खेळला होता
टेनिस क्रिकेटला सुरुवात केली आणि तेव्हा मात्र तो लेदर क्रिकेट खेळलाय. आज बरेच नाव आहे एम एस एच आणि बरेचसे खेळाडू एम एस धोनी स्टाईलने फडक्याचा अवलंब केला जातोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात 9 धावा धावपळकावरती. पार्टिंग स्कोर म्हणता येणार नाही आहे. 35 रन्स रिक्वायर. 35 धावांची गरज असताना पहिल्या षटकात 9 धावा बघतोय. 4 षटकांचा सामना मेगा पॅनलचा सामना. मात्र ज्या सामन्याचे आमचे लाडके प्रेक्षक वाट पाहत होते मात्र तो सामना त्या प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षकांच्या उदयाला आलाय. मी म्हणेन अतिशय चांगला सामना होईल शंकाच नाही आहे कारण दोन्ही संघांचा खरतर प्रवास आजपर्यंत झालाय आणि तो प्रवास पार करून हे दोन्ही संघ फायनलमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे महेंद्र धुले तर दुसरीकडे विवेक याला बघतोय. एकीकडे बघतोय आम्ही दिलीप शेठ बाईकर असतील त्याच्यानंतर श्रीधर धुले तर दुसरीकडे विद्यमान नगरसेवक चेतनजी धुले यांना बघताय. अशी सामना यावेळेस मात्र रोख 80,000 रुपये आणि चमचमती ट्रॉफी आमच्या मंचासमोर ज्या ट्रॉफीने सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय. गेल्या 4 दिवसापासून जवळजवळ 7 फुटाच्या ट्रॉफीज आणि निश्चितच जो संघ विनर होईल त्या 13 खेळाडू या संघामध्ये असतील. डिस्कोप करण्याचा प्रयत्न चेंडू अभेता क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे मात्र झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका खेळ. यावेळेस मात्र 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. आज जर झेल टिपला असता तर निश्चितच सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकला असता. मात्र जो फायनलचा सामना जिंकेल त्या 13 खेळाडूंसाठी मात्र 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि जो सामना पराभूत होईल संघ पराभूत होईल या फायनलचा सामना त्या 13 खेळाडूंसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल कमिटीच्या वतीने. चांगली संकल्पना महेंद्र. हा चेंडू पुन्हा एकदा डायव्ह करतोय. चेंडूला मिड ऑनला एकदा भेटपटले. दुसरे डावाचा प्रयत्न मात्र प्रयत्न पसेल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने चित्त्याच्या चपराईने मात्र या 2 धावा धापडकावरती अंकित केल्या जातात कारण चित्ता एक असा प्राणी आहे की जो तासी 110 किलोमीटर वेगाने धावतोय. मात्र ती धाव यावेळेस नॉनस्ट्राईक केलेला डेंजर एरिया मध्ये घ्यायची होती विवेकाला मात्र घेतली आहे. 2 धावा धापडकावरती अंकित करतात विश्वनाथ ज्याने निश्चितच सर्वांना प्रभावित केलाय. एक उभरता सितारा ज्या हनुमान क्रीडा मंडळ आहे जोयलीचा खेळाडू तर दुसरीकडे गोलंदाज सुद्धा जोयलीचा आहे. मात्र एकीकडे अनुभवाची शिदोरी असणारा गोलंदाज महेंद्र याला बघतोय तर एक नौका फलंदाज ज्याने स्पर्धेमध्ये तब्बल चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. तेवढी चांगली गोलंदाजी जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली तेव्हा तेव्हा मात्र तो धावून आलाय. दिलस्कोप केला. यावेळेस मात्र चेंडू डी फाईनल ला निघून जातोय. डीपीएल चौकार. निश्चितच बघा ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी मात्र भगव्याची निवड केली होती त्याचं कारण सुद्धा होतं ते भगव्याचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपला फेकला. चेंडू फेकाने पेकी करतोय चेंडूची. निश्चितच जगातील एकमेव राजा असा होता की ज्याचा जन्म हा गडावर झाला आणि मृत्यू सुद्धा गडावर झाला होता कारण ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तो शिवनेरी गडावरती आणि मृत्यू झाला त्यावेळेस मात्र रायगड गडावरती मृत्यू झाला होता. जगातील एकमेव राजा. मात्र या ठिकाणी सामना जिंकेल का गंधर्व राष्ट्र संघ. अत्यंत चांगली फलंदाजी केली आहे. सामना 18 धावा धापलकरती स्लोवर डिलिव्हर फ्लिक करतो. यावेळेस डिफाईन लेगला नो मॅच स्टँडर दॅट्स फॉर रन. तर टोटल स्कोर मोजा 22 22 दाफल करती लागल्यात. अतिशय चांगली फलंदाजी बघा विश्वनाथ 2 चौकार दाखवतोय. पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय.
बावीस धाबा धापड़ वरती पस्तीस धाबांची गरज असताना मात्र या बावीस धाबा आल्यात गुड बैटिंग बावीस बावीस निश्चितच आपल्याला वाईट मिळणार नाहीये कारण आपण गिअर बदललाय दादाची गरज आहे अद्याप जब्बार हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय चेंडू मात्र डीपला निघून जातोय खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाहीये आणि दोन धावा निश्चितच धावपळीवरती अंकित केल्या जातात या दोन धावा निघाल्यात जब्बार अद्यापर्यंत पाच धावा खर्च केला तीन चेंडू वरती तर निश्चितच संध्याकाळचा सामना होता संध्याकाळचं सत्र होतं मात्र सामना या ठिकाणी चांगली फलंदाजी विश्वनाथ दुलियाची कारण प्रत्येक सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स पुढे आला चेंडूला कर करतोय फलंदाज मात्र खराब थ्रोपैकी लक नाही येत मात्र लक फॅक्टर हवे असतात आपल्याला या ठिकाणी एक धाव पुढे सरकतोय सत्तावीस धाबा अठ्ठावीस अठ्ठावीस धाबा झाल्या धापडकरती तिसरं षडक प्रगतीपथावर असताना अतिशय संयम बाळगला मी म्हणेन या फलंदाजाने खेळपट्टीवरती जब्बार षटका दिला पुढचा चेंडू विवेकला मात्र डाइव करतो या ठिकाणी मात्र चेंडू सरळ रेषेत सीमापलीकडे चार धावांसाठी गुड बॅटिंग थैंक यू हा चेंडू रिवर्स फटक्याचा वापर चेंडू आहेत फलंदाज बाद होतोय
आपला शेवटचा षटक असणार आहे. अद्याप धावा झाल्या दाटडकावरती 32 धावा, मात्र दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या आहेत. निश्चितच कमबॅक केला असता तर सामन्याला मजा आली असती. 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा, मात्र समीकरण जरी उलट असतं तरी मजा आली असती या सामन्याला. मात्र 6 चेंडू 3 धावा गोलंदाजाचा वापर केला जातो या ठिकाणी जॉनी ब्रेस्टा. निश्चितच एक चांगला गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगर. मात्र फिरकीचा वापर होईल का या ठिकाणी. पहिला चेंडू यावेळेस मात्र निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे आहे. अंडर प्रेशर इथे त्याचं विश्वनाथ आहेत स्ट्राईकला. मात्र विश्वनाथ कधी काही करेल, विश्वनाथ ज्याने विश्वाला निर्माण केलाय तो विश्व. स्कूप करण्याचा प्रयत्न, मात्र स्कूप केला आहे. बराच वेळ चेंडू हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडू मात्र आतमध्ये ढकलून दिला. 2 धावा एकवटल्या, 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सामना जिंकतोय या ठिकाणी. मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाले या ठिकाणी कुठला आहे, मात्र निश्चितच या ठिकाणी प्रथम क्रमांक फायनलमध्ये फायनल मारले तो गंधर्व ब्लास्टर्स संघ. थँक्यू डीजे, थँक्यू. तर या ठिकाणी दोन्ही संघ लाईन अप करा आपण. गंधर्व ब्लास्टर आणि एम आर वॉरियर्स हे दोन्ही संघ लाईन अप करा मंचा समोर. निश्चितच या ठिकाणी अगोदर प्रेझेंटेशन एरियामध्ये सावू आपण. तर संघ मालक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 12 संघ मालक असतील. आमचे आशपाकजी पटेल असेल, मधुकर शेठ म्हात्रे, त्याच्यानंतर शैलेश वडनेरे, अरुण सुरवल साहेब, शैलेश भोईर साहेब, पप्पू मोरे, भरत तेलंगे साहेब, अतुल राणे, चेतनजी धुळे साहेब, दिलीप शेठ भाईकर, सोम कोंडिलकर आणि महेश जाधव आणि कृष्ण शिंदे या सर्व मालकांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. या मंचावरती प्रथम आपल्याला